विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये भूगोलातील चौथा पाठ हवामान हा अभ्यासत होतो. यामध्ये आपण ब्राझीलचे तापमान हे अभ्यासले. आज आपण ब्राझीलमधील पर्जन्यमान हे अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी समोर तुम्हाला एक नकाशा दिसतोय. या नकाशावर आपल्याला ब्राझीलचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे दाखवलेले आहे. तर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांपासून ब्राझीलमध्ये पाऊस पडतो. हे जे ईशान्य आग्नेय पूर्वीय व्यापारी वारे आहेत, हे ज्यावेळेस वाहत येतात त्यावेळेस ह्या वाऱ्यांमुळं ब्राझीलमध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसून येतो. हे आपण मागच्या पाठामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलं होतं. आता त्याच्यानंतर आपल्याला ब्राझीलमधील पर्जन्याचं वितरण हे ब्राझीलमध्ये कशा प्रकारे सांगितलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर सुरुवातीला ब्राझीलमध्ये ईशान्य व आग्नेय दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो हे आपल्याला माहिती आहे. आता ब्राझीलमधील पर्जन्याचं प्रमाण हे कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला हा नकाशा सांगतो आहे. तर ते आपल्याला अभ्यासायचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे ॲमेझॉन खोरे जे आहे, या ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्यमान जे आहे ते 2000 मिलीमीटर एवढं दिसतं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ब्राझील उच्चभूमीचा जर विचार केला तर या ठिकाणी अतिशय कमी असं प्रमाण आपल्याला दिसतं आहे पावसाचं. या ठिकाणी फक्त 600 मिलीमीटर एवढं पर्जन्य पडतं. तर या उलट आग्नेय किनारपट्टीचा विचार केला तर या ठिकाणी 1000 ते 1200 मिलीमीटर एवढं वार्षिक सरासरी पर्जन्यमान आहे. अजस्र कड्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडताना आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या ठिकाणी पॅराग्वे व पॅराना नदीचे जे खोरे आहेत, या खोऱ्यामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्य सुमारे 1500 मिलीमीटर एवढं पडताना दिसून येतं. त्याचबरोबर आपण जर ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पलीकडच्या प्रदेशाचा विचार केला तर या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश हा निर्माण होतो. आता आपल्याला या संपूर्ण नकाशाद्वारे दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहे. पर्जन्य छायेचा प्रदेश आणि प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य, या दोन गोष्टीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यापूर्वी आता मी हे वितरण जे सांगितलं हे एकदा तुम्हाला परत सांगते की जास्त पावसाचे प्रदेश ज्यावेळेस आपण विचारात घेतो या नकाशाद्वारे, तर जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये आपल्याला एक लक्षात येईल ॲमेझॉनचे खोरे असेल, रिओ ग्रांडे दो सूल असेल, या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण आपल्याला जास्त आढळून येतं. मध्यम पावसाचे प्रदेश असेल तर सांता पोरोइमा आहे. आणि त्यानंतर कमी पावसाच्या प्रदेशाचा जर विचार केला तर हा संपूर्ण पर्जन्य छायेचा प्रदेश जो दिसतो आहे हा कमी पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. या ठिकाणचे कमी या ठिकाणचं पर्जन्याचं प्रमाण हे अतिशय कमी असं आहे. मग याच्यामध्ये टोकॅन्टिन्स आहे, पर्नाब्युको आहे, अलागवास आहे, पराईबा आहे, रिओ ग्रांडे दो नॉर्ते आहे. या ठिकाणी या प्रदेशामध्ये अतिशय कमी प्रकारचं पर्जन्य पडताना आपल्याला दिसून येतं. पर्जन्य छायेचा प्रदेश या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मग आता आपल्याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय आणि प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य म्हणजे काय हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर सुरुवातीला आपण प्रतिरोध पर्जन्य हे बघणार आहोत. आपल्याला प्रतिरोध पर्जन्य आणि पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे नेमकं काय हे बघायचं आहे. कारण आपण बघितलं व्हिडिओमध्ये की अजस्र कडा जो आहे त्या भागात प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडतं आहे आणि ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडचा जो प्रदेश आहे तो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. मग आता नेमकं प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य म्हणजे काय आणि पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. तर ज्यावेळेस पर्वताला अडल्यावर त्याला अनुसरून ऊर्ध्व दिशेला जाणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूला पर्जन्य पडते व पर्वतमाथ्यावर पाऊस पडतो, त्यावेळेस त्या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडतं असं आपल्या लक्षात येतं. बघा, या ठिकाणी वारे वाहत आहेत आणि हे अडल्यानंतर पर्वतमाथ्याला पर्वताला अडल्यानंतर त्याला अनुसरून वर वाहतात आणि वर वाहत असताना पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूला पाऊस पडतो, पर्जन्य पडतं. मग अशा पर्जन्याला आपण प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य म्हणतो. या पर्जन्यात पर्वताच्या माथ्यावर आणि पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूला पर्जन्य पडताना दिसून येतं. याच्या उलट
पर्वताची विरुद्ध बाजू जी असेल त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण हे आपल्याला कमी पाहायला मिळतं, आणि त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण कमी असल्यामुळे पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. मग असंच आपण ज्यावेळेस ब्राझीलच्या नकाशात बघितलं त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की त्या ठिकाणी अजस्र कडा जे आहे त्या ठिकाणी या स्वरूपाचं अजस्र कडाला अनुसरून वारे वाहतात, त्यामुळं त्या ठिकाणी त्या कड्याच्या बाजूला पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून त्या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडतं, आणि त्याच्या विरुद्ध बाजूला त्या ठिकाणी ब्राझील उच्चभूमीच्या बाजूला पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. तर आता हे बघितल्यानंतर तुम्हाला प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य म्हणजे काय आणि पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय हे लक्षात आले असेल. ॲमेझॉनच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी 2000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो, तर आग्नेय किनारपट्टीवर 1000 ते 1200 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. अजस्र कड्याजवळील किनारी भागामध्ये आपण बघितलं, आत्ताच मी सांगितलं की या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, तर ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजेच आवर्षण चतुष्कोन ज्याला आपण म्हणतो तो निर्माण होतो. तर ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते, या विषुववृत्ताच्या जवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. आपण बघतोय विषुववृत्त दिसतंय आपल्याला उत्तर भागात, या उत्तर भागामध्ये विषुववृत्त गेल्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. मग विषुववृत्ताजवळील भागामध्ये उत्तर व दक्षिण गोलार्धातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे हे वाहू लागतात, मग हे विषुववृत्ताच्या ईशान्य दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात, तर ब्राझीलमधील दक्षिणेकडील आग्नेय दिशेकडून पूर्वीय व्यापारी वारे वाहतात. म्हणजे या हे जे वारे आहेत हे वाहत वाहत इकडे येतात, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून हे कमी दाबाच्या पट्ट्याकडे म्हणजेच विषुववृत्ताकडे वाहत वाहत येतात. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागामध्ये पाऊस हा अतिशय कमी पडतो. हा जो ईशान्य भाग आहे या ईशान्य भागामध्ये ब्राझीलच्या ईशान्य भागात पाऊस हा अतिशय कमी पडतो. मग याला काय कारण आहे, तर दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेने वाहत येणाऱ्या बाष्पयुक्त वारे हे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात. मग हे अडवले गेल्यामुळे ब्राझीलच्या उच्चभूमीच्या उंचावरून गेल्यामुळे सांद्रीभवन क्रियेमुळे ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशामध्ये प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडतं, आणि ब्राझीलच्या उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडतं, परंतु विरुद्ध बाजूस बाष्पाचे प्रमाण हे कमी असल्यामुळे त्या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. आपण बघतोय आपल्याला नकाशामध्ये दाखवलेला, तर अशा प्रकारे उच्चभूमीच्या ईशान्य भागात कमी पाऊस पडतो. या उलट ॲमेझॉनचे जे खोरे आहे हे पावसाच्या बाबतीत या ठिकाणी पावसाचे प्रमाण हे खूप जास्त आहे हे आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे वनांचा भाग जास्त आहे, या ठिकाणी सदाहरित विषुववृत्तीय वर्षावने ही आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, ब्राझील या देशामध्ये नियमित हिमवर्षाव होताना आपल्याला दिसून येत नाही. या ठिकाणी नियमित हिमवर्षाव होत नाही, मग याला काय कारण आहे, तर हिमवर्षाव जो असतो हा शीतकटिबंधीय देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्र सपाटीपासून जर अतिउंच पर्वत त्या भागात असतील तर त्या ठिकाणी हिमवर्षा ही होत असते. अतिउंच पर्वतीय भागात अतिथंड प्रदेशामध्ये हिमवर्षा होत असते, परंतु आपण ब्राझीलचा जर विचार केला तर ब्राझील या देशामध्ये अतिउंच पर्वत नाही, त्याचबरोबर हा प्रदेश थंड देखील नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला नियमित हिमवर्षा होताना दिसत नाही. सगळ्यात महत्त्वाची दोन कारणं आहेत, या ठिकाणी नियमित हिमवर्षाव का होत नाही, तर अतिउंच पर्वत या ठिकाणी नाही, आणि हा अतिथंड प्रदेश नाही किंवा शीतकटिबंधात नाही तर हा उष्ण कटिबंधात आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला नियमित हिमवर्षाव होताना दिसून येत नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज ब्राझीलमधील पर्जन्यमान हे अभ्यासलं. यावरून आपल्या असं लक्षात आलं की ब्राझीलमधील पर्जन्यमानावर
अजस्र कडा आणि उच्चभूमीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आपण सुरुवातीलाच घटक बघितलेले की विश्ववृत्त, ब्राझील उच्चभूमी आणि अजस्र कडा हे हवामानावर कशा पद्धतीने परिणाम करतात हे आपण या पर्जन्यमानाचा जो हा नकाशा बघतोय त्यावरून आपल्या लक्षात येते की या ठिकाणी ब्राझील उच्चभूमीच्या बाजूला पलीकडील बाजूला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे आवर्षण चतुष्कोन निर्माण झालेला आहे. तर अजस्र कडा या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचं पर्जन्य पडताना दिसतंय. त्याचबरोबर विश्ववृत्त जे असेल या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय आणि ईशान्य दिशेला या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्राझीलचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे अभ्यासले. आता जो पुढचा व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये आपण भारताचे वार्षिक सरासरी तापमान हे अभ्यासणार आहोत. धन्यवाद.